नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद आचार्य शंकर गुरुबंधू भर्तृहरी आपण केव्हापासून मला आचार्य नावाने बोलवायला सुरुवात केली मी आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे काल परवाच पिता गोविंदाचार्य म्हणाले होते आता तुझ्याकडे अध्यापनाचं कार्य देणार आहे तेव्हा मी कल्पना केली की तू कुमार संन्यासी तुझे विद्यार्थी वयाने कितीतरी मोठे असू शकतील कसा दिसेल तो अध्यापन कक्ष तू उद्या शास्त्रार्थ करशील अनेक प्रौढ विद्वत मंडळी तुझ्या सभोवती असतील तेव्हा कसा दिसेल हा कुमार संन्यासी परंतु माझी दृष्टी अचूक आहे याचा मला प्रत्यय आला आहे कधीतरी ते मातेला म्हणाले होते की एक दिवस असा येईल की माझ्याकडे एक बालयोगी येईल ज्याला पतंजलीच्या भाष्यावर भाष्य करण्याची क्षमता असेल जो आर्यावर्तातल्या विद्वत मंडळींना नतमस्तक व्हायला लावेल मी त्याला मग माझ्या गुरुंकडे घेऊन जाईन तिथेच माझ्या जीवनाची सार्थकता असेल वर्ष उलटली शंकर मी स्वतःही त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत राहिलो परंतु तो आला नव्हता माझ्या स्मरणातून ती वाक्य गेली होती परंतु आज तुझी योगसिद्धी जनहितार्थ तुझी आर्त याचना पाहिली आणि मला वाटलं हाच तू आहेस जो माझ्या पित्याच्या मनात होता ते समाधीतून जागृत झाल्यावर हेच म्हणतील शंकर हसला केवळ नर्मदा लोक पुन्हा नित्य व्यवहार सुरू झाले निसर्ग क्रमच होता तो समाधीतून जागू जागे झाल्यावर भर्तृहरीने सारा वृत्तांत सांगितला ते लगेच उठले आचार्य जवळ गेले त्यावेळी तो स्नान करून आल्यावर दंडावर ललाटावर भस्म लावित होता अचानक आलेल्या गोविंदाचार्यांना पाहिल्यावर त्यांनी तात्काळ उत्तरीय स्कंधावर ठेवलं आणि चरणाशी नतमस्तक होत असताना आचार्य गोविंद पादांनी त्यांना जवळ घेतलं वत्सा हे सारं दृश्य मी पाहत होतो मला सारं जाणवत होतं परंतु आपण स्वप्न पाहतो आहोत असं वाटत होतं पण मी सारं सत्यच पाहत होतो वत्सा तोच तू आहेस ज्ञान विज्ञान निष्ठ शिष्य ज्याला मी माझ्या आचार्य गौडपाद यांच्याकडे बद्रीनाथला नेणार होतो माझं सद्भाग्य आहे की गुरुला असा असामान्य शिष्य मिळावा ते स्वतः व्याकुळ झाले होते आचार्य शंकर आनंदाने म्हणाला गुरुदेव शिष्याला असं गुरु मिळणं गुरुने गुरु अंतक शिष्याचं शुभचिंतक होणं हे तसं दुर्मिळच असतं आपल्याहून शिष्याने उंच होऊ नये असं अनेकांना वाटत आपल्यासमोर आपण मला आचार्य म्हणून अध्यापनाचं कार्य ह्यातून माझं वाक्य यापेक्षा मोठं कोणतं आचार्य शंकर आणि गोविंदाचार्य दोघेही भारावले होते काही वेळाने त्यांचे शब्दही मौन झाले ते दोघही उगवत्या सूर्याकडे पाहत राहिले त्या दिवशी काही विद्वत मंडळी भ्रमण करताना ओंकारेश्वरी आली होती त्यांना गोविंदाचार्यांकडे असलेल्या अद्वितीय शिष्याला पाहायचं होतं खरोखरीच हा सिद्ध पुरुष आहे तरी कसा याबद्दल उत्सुकता घेऊन ती मंडळी आश्रमात आली हातात भोजपत्र आणि लेखणी घेऊन आचार्य शंकर गुरुकुलात चालला होता त्याला थांबवीत त्याला दहा बारा विद्वत मंडळींनी विचारलं गोविंदाचार्य कुठे भेटतील सध्या ते उज्जैनीला गेले आहेत आपण आश्रमात विश्रांती घ्यावी उद्या ते माध्यान्नीपर्यंत येणार आहेत त्यांचा पुत्र भरतृहरी आपल्या स्वागताला असेल आणि तो सिद्ध पुरुष कुठे असतो कोणता सिद्ध पुरुष आपण कोणाबद्दल विचारता आहात कदाचित तुला ज्ञात असणार नाही आम्ही त्यांच्या पुत्रालाच विचारतो ते आश्रमाच्या दिशेने निघून गेले आचार्यशंकर सिद्ध पुरुषाचा विचार करीत आपल्या अध्ययन कक्षात गेला माध्यांना संपता संपता भरतृहरी म्हणाला आचार्यशंकर तुम्हाला भेटायला काही मंडळी आली आहेत ती प्रातकाळी आलेली मंडळी ती तर सिद्ध पुरुषाच्या शोधात आली आहेत तो तूच आहेस बंधू शंकर चल त्यांचं शंका निरसन कर आचार्यशंकर त्याच्याबरोबर आश्रमात आला तेव्हा भरतृहरी म्हणाला आपण ज्याला भेटायला उत्सुक आहात तोच हा सिद्ध पुरुष आचार्य शंकर क्षणभर कुणालाच काय बोलावं कळेना सावध होताना एकाने विचारलं आचार्यशंकर हो आचार्यशंकर केवळ वर आठ वर्षाच्या आयुमध्ये त्यांना आचार्य उपाधीने सन्मानित केलं तेव्हा त्यांना सर्व शास्त्र अवगत होती ते स्वतःच्या कुटीतल्या एका भागात गुरुकुल चालवताना त्यांना तिथे राहावंसं वाटेना वाटे ना अधिक ज्ञान अधिक अनुभूती अधिक देशभ्रमण करण्यासाठी ते आपल्या गुरु ब्रह्मानंदांकडून आचार्य गोविंद पाद म्हणजे माझ्या पित्याचं नाव ऐकून येथे आलेत आणि तीन वर्षात ते अधिकाधिक ज्ञानसमृद्ध होत आता ते इथल्या गुरुकुलात आचार्य आहेत ह्यांनीच नर्मदेचा जलौह कुंभामध्ये सामावला होता हे सार अध्ययन अध्यापन अध्यासन कशासाठी करायचंय तुम्हाला अर्थातच आर्यावर्ताच्या प्रत्येक मनुष्याच्या सुखासाठी आर्यावर्त भारत वारंवार आक्रमणकर्त्यांकडून पराजित होतो संस्कृतीवर आघात होतात तिथे आर्यावर्तातला मनुष्य कसा सुखी होईल महाशय आपलं पहिलं वाक्य मला अप्रिय आणि संभ्रमित करणारं वाटतं म्हणजे आर्यावर्तावर आक्रमण झाली नाहीत असं म्हणायचं आहे तुम्हाला आक्रमण ही साम्राज्य विस्तारासाठी नेहमीच होत असतात परंतु आपण पराजित झालो हे विधान मला अप्रिय वाटतं कसं महाशयशंकर आर्यावर्तावर आक्रमण झालीत ते इथली भौगोलिक भूमी संपन्न समृद्ध आहे म्हणून निसर्ग इथला निसर्ग इथलं वातावरण स्वच्छ सुंदर आहे म्हणून ही भूमी आपल्याला मिळावी त्याचं अधिपती व्हावं ही इच्छा प्रत्येकालाच होती परंतु वारंवार आक्रमण होऊनही ही भूमी कोणालाच पादाक्रांत करता आली नाही तरच तर, तर आपण ह्याच भूमीवर उभे आहोत यावरून स्पष्ट नाही का कोणीच काही बोललं नाही त्याची मधुर विनम्र स्पष्टवाणी सत्य होती तोच पुढे म्हणाला भारतावर सर्वप्रथम आक्रमण झालं ते सिकंदराने विश्व पादाक्रांत करावं म्हणून सिकंदर भारतात आला तेव्हा त्याने पुरुंचं राज्य जिंकलं तेव्हा पुरुने उत्तर दिलं होतं तू राजा मी ही राजा राजाला राजासारखं वागव मला जिंकलस म्हणजे सारा आर्यावर्त जिंकलास असं समजू नकोस चंद्रगुप्त मौर्यांच्या पराक्रमानंतर आजपर्यंत भारतावर आक्रमण करण्याचं साहस कुणी केलं नाही शक हूण यवन ह्या देशात आजही आहेत परंतु आक्रमण करून सत्ता साम्राज्य मिळवावं असं धैर्य त्यांच्यात नाही हेही ध्यानात घ्यावं अशी स्थिती आहे महाशयशंकर आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा नाही आम्ही सारे गृहस्थाश्रमी आहोत आमच्या विद्येचा उपयोग आम्ही ज्ञानदानासाठी करतो तेव्हा आम्हाला राष्ट्रीय सामाजिक राजकीय अशा गोष्टींची आवश्यकता नाही आपण म्हणता ते योग्यच आहे सर्वसामान्य माणसं अज्ञानी आहेत प्रकाशापासून दूर आहोत आपण ज्ञानप्रकाशात आहात ज्ञानदान करणं ह्यासारखं पुण्यप्रत कार्य दुसरं कोणतंच असू शकत नाही गुरु हा ज्ञानदाता मोक्षदाता हे सत्य आहे सर्व मंडळींच्या मुखावर हास्य पसरलं त्यातल्या एकाने विचारलं आपण पंचमहाभूतात्मक देहधारी आहात विकार आणि वासना या आहेतच विचारणाऱ्याच्या मनात आलं आपल्याला असलेली कन्या ह्याला देता आली तर पण नको ह्या वयात संन्यास ग्रहण करणाऱ्या शंकरने पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला तर हे सहज संभव आहे महाशय मी पंचभूतात्मक देहधारी नाही मग तू कोण आहेस ईश्वर समजतो स्वतःला मनोबुद्ध्य अहंकार चित्तानिनाहं न च च न न च व्योम भूमीर न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम मन अहंकार चित्त चित्तही नाही श्रुती नासिका नेत्र पंचेंद्रिय हम, तेही नाही पंचमहाभूत म्हणजे आप तेज वायू आकाशही मी नाही मी चिदानंद रूप शिव आहे सुषुप्ती अवस्थेत साक्षी असलेला मी शिव आहे मी चैतन्याने परिपूर्ण आनंदाने परिपूर्ण शिव परमात्मा आहे स्वतःला काय शिवाचे अवतार समजता तुम्ही महाशय मी क्षुद्रजीव असलो तरी त्या परमतत्वाचा अंशधारक आहे ती आणि मी वेगळा नाहीच ह्या स्वनाम स्वकार्यश्रेष्ठ अहम ब्रह्मास्मी म्हणणाऱ्या कुमार वाद वादप्रतिवाद घालण्यात अर्थ नाही आपण अगदी माझ्याच शब्दात बोललात अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी आणि ब्रह्मतत्व एकच आहे मी शैव आहे मी वैष्णव आहे म्हणून द्वैत का करता तुम्ही मनुष्य आहात मीही मनुष्य आहे आपल्या दोघांची निर्मिती एकाच तत्वापासून किंबहुना एकाच बीजापासून झाली आहे सत्य म्हणून पटवून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते शिवाय त्यांना पटलं तरी मान्य करणं त्यांच्या स्वभावात बसत नव्हतं भर्तृहरी ज्या अपेक्षेने आम्ही आलो होतो ती अपेक्षा फलद्रूप झाली नाही अपेक्षाभंग झाला आपण अकारण अपेक्षाभंग झाला आहात असे म्हणता आहात आपल्याला असलेल्या शंका आपण प्रस्तुत कराव्यात का या कुमार संन्याशासमोर का आपल्याला असा प्रश्न का पडतोय हा श्रुतीधर आहे एक पाठी आहे आपण विधान कराल त्याचं खंडन मंडन मन, करणारा शास्त्र पंडित आहे शिवाय योगी आहे वयाने प्रौढ झालं की ज्ञानाने प्रौढ आणि प्रगल्भ समंजस होतोच असं नाही हिरा पारखण्याची दृष्टी आणि पराजय स्वीकारण्याची उदार वृत्ती असावी लागते बंधू आचार्यशंकरने त्याच्या स्कंधावर हात ठेवीत म्हणले महाशय मी आपल्या ललाटावर असलेल्या वैष्णव चिन्हावरून ओळखलं होतं की आपण वैष्णव आहात खर तर जाणून बोजून मी शिवोहम असं म्हटलं मी नम्रपणे आपणाला सांगू इच्छितो हा भेदाभेद मिटवून आपण मूळ तत्वांची ओळख सर्व जनाला पटवून देऊ आपल्याला माझा क्रोध येईल मी अहंकारी मी गर्विष्ठ असंही वाटू शकेल मी जेव्हा माझ्या केरळ प्रांतातून ह्या मध्य प्रदेशापर्यंत आलो तेव्हा जागृत दृष्टी ठेवली तेव्हा मार्गक्रमण करताना संवेदनाशील मन जागृत ठेवलं आसपासचा परिसर नव्हे तर त्यातील माणसं त्याचा त्यांच्या वेदना समस्या जगण्यासाठी चाललेली प्रचंड धडपड त्यांच्या अज्ञानमूलक समस्या अंधश्रद्धा सामाजिक प्रवृत्तींचा लाभ घेणारी राजनैतिक सत्ता समाजाशी सोयरसूतक नसलेले राजनेते यांचा अनुभव मला आला किंवा असंही म्हणा वस्तुत मी संन्यासी म्हणून मी दूरस्थ राहून बघता आलं असतं मी आत्मषटक म्हणणारा आचार्य शंकर नव्हतो किंवा मी नाहम देहो अंतरंगो नें नाहंकार नेंद्रहकार दारापत्य क्षेत्र दूर साक्षी नित्य प्रत्यगात्मा शिवोहम असंही म्हणता येत होतं त्यांच्या वेदना माझ्या झाल्या होत्या मला त्या हृदयात जाणवत होत्या त्यामुळे मी व्यथित झालो माझ्या संवेदना त्यांच्या परिवाराच्या सुखासाठी तळमळत होत्या परोक्ष ज्ञानाची किंचित अनुभूती घेऊन मी व्यथित झालो मला आता त्यांच्या सुखासाठी अपरोक्ष ज्ञानप्राप्ती करून घ्यायची होती मला सर्वांना सुखी आनंदी पाहायचं आहे हे मतभेद दूर करायचेत म्हणून मी मार्ग विचारित गुरु गोविंदाचार्यांकडे आलो आहे सर्वांना सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळाली होती वयाने वृद्ध झालोत ज्ञानाने समृद्ध झालोत परंतु अनुभूतीसाठी ज्या हळव्या संवेदना कठोर प्रयत्न लागतात त्याचा विचारही आपल्या मनात नव्हता हे त्यांना जाणवलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्सत्